नागपुरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय. पालकमंत्री जिल्हा अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमावलींची पायमल्ली होताना दिसते. बस स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होतंय का हा प्रश्न इथे निर्माण झालाय. कोरोनाची जी महामारी आहे ते आपल्या देशावर तर आलेली आहे आणि लोकांनी तरी सावधपणाने आपला बचाव केलेला पाहिजे. आणि म्हणजे हे जे सोशल डिस्टन्सिंग आहे हे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. मास्क लावलेलं पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केलेला पाहिजे आणि आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. आता साहेब अशी गोष्ट आहे, आम्ही आहे ऑटो चालक आणि आमचं कसं ना हातावर अन्न आहे, हातावर खाणे ना आहे, खाणं आहे. आता असे पुष्कळसे आमचे ऑटो भाई लोक आहे तर ते कोणी घरामध्ये एकच कमवणारा राहते तर एकच कमवणारा असल्यामुळे आता आमच्यावर तर जे प्रसंग आलेला आहे पुष्कळ गंभीरतेचा प्रसंग आलेला आहे. कारण की आमच्या जो दुसरं कोणतं रोजगार नाही आहे, फक्त ऑटो आम्ही चालवतो त्याच्यानं आमचं घर परिवार चालते. तर आता हे जे परिस्थिती आलेली आहे तर हे परिस्थितीचा जो सामना आम्ही करून राहिलो फक्त आम्हालाच माहीत आहे आणि आमचे ऑटो भाई लोक आहे आम्हाला माहीत आहे आम्ही कशा पद्धतीनं काम करून राहिलो. म्हणून तर आमच्या रोजगारामध्ये पुष्कळ परिवर्तन झालेलं आहे साहेब. आम्ही पूर्ण म्हणजे म्हटलं तर दिवसभरामधून कमसे कम 100-150 रुपये आपल्या घरी घेऊन जाणं आणि घरपंच चालवणं म्हटलं आम्हाला पुष्कळ जड जाऊन राहिलेलं आहे ह्या महामारीमुळे. मला तर वाटतं लॉकडाऊन म्हणजे आता कसं गरिबांसाठी हा खूप मोठा प्रश्न आहे. लॉकडाऊन म्हणजे नाही व्हायला पाहिजे. आम्ही तर कोरोनामुळे नाही पण याच्यामुळेच तर आम्ही मरून जायची हे झालेली वेळ आलेली आता आमच्यावर. कारण की कसं आमच्या घरी गरीब परिस्थिती असल्यामुळे जे छोटे मोठे धंदेवाले इथे खूप भरपूर सारे हॉकर्स लोक असतात पण त्यांचे आज कामधंदे बंद आहेत. त्यांना म्हणजे खाण्याचं काही म्हणजे हे नसल्यामुळं आता ते रस्त्यावर म्हणजे काय काम करणारे काय नाही बा असं अडचण आलेली आता ही सध्या. लॉकडाऊन नको आहे, नाही पाहिजे लॉकडाऊन. काय होईल ते होईल, जे होईल ते बघता येईल नंतर. पालकमंत्र्यांचा निर्णय चुकीचा आहे, नाही पाहिजे लॉकडाऊन. नाही लॉकडाऊन तो नाही रहना चाहिए क्योंकि सभी के वांदे हो गए और ज़्यादातर हमारे ऑटो वाले भाई लोगों के बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो गई है. इस कारण क्योंकि बस में आप परमिशन दे रहे 40-50 सीट भर के जा रहे हो, ओवर सीट जा रहे हैं, पर ऑटो में एक और दो भी भर रहे तो उस बेस पे भी हम लोगों को पकड़ रहे हो, चालान दे रहे. ये काय का इंसाफ है, काय का कानून है ये आपका, जो आप ऐसा कर रहे हो कि बस में कोरोना नहीं हो रहा और ऑटो में ही कोरोना है क्या? सब मास्क लगा रहे, सब अपनी व्यवस्थित चल रहे, सब ऑटो वाले अपने भाई लोग इतने समझदार है कि दो सवारी के ऊपर नहीं भर रहे. पर और जो ये छोटे मोटे धंधे वाले जैसे चाय हो गया, पानठेला हो गया, तो ये सब वांदे में आ गए. सब्जी भाजी वाले अभी आपने 1 बजे तक का टाइम दे दिया है तो 1 बजे तक इंसान क्या कमाएगा, क्या खाएगा? दिन पड़ा हुआ है, दिन भर में क्या करेगा वो इंसान बेचारा जो परेशान है? चलो ठीक है, जिनके पास है वो कर रहे हैं, पर ये गवर्नमेंट ऐसा क्या करना चाह रही है, इसमें क्या उद्देश्य बनाना चाह रही है? कोरोना का वैक्सीन निकाले बहुत अच्छी बात है, चलो बीमारियों से बचा रहे बहुत अच्छी बात है, पर व्यवसाय तो चालू रखना चाहिए कम से कम. क्योंकि व्यवसाय में सब हाथ मजदूरी वाले, आधे से ज़्यादा नागपुर में अपने हाथ मजदूरी वाले लोग हैं, वो क्या कमाएंगे क्या खाएंगे, कैसा चलेंगे उसका घर परिवार, जिसको 5 लोगों को पालना है, जिसको 4 लोगों को पालना है, कैसा करेंगे? आज ऑटो की व्यवस्था देखो, हमारे भाई लोग सब खड़े हैं, ऑटो वाले सब परेशान है, सवारियाँ नहीं मिल रही, लड़ रहे बेचारे आपस में, भाई मेरे को दे, क्या करेंगे बेचारे ऑटो वाले भी सब परेशान है. इस बेस में कैसा है, हमारे मोदी सरकार को बोलना चाहिए कि भैया सबके अकाउंट में कुछ पैसा डालो जब आप लॉकडाउन लगाओ. ये ज़रूरी है लॉकडाउन लगाना, पर अकाउंट में कुछ डालो ना, उनके पैसा नहीं दे रहे, कुछ नहीं दे रहे हो आप खाली पीली सिर्फ लॉकडाऊन कर रहे हैं, अरे तो लोग कहाँ जाएंगे, कैसा अपना घर परिवार चलाएंगे? लॉकडाऊन संदर्भामध्ये सरकारची नियमावली आणि गाईडलाईन्स जरी असल्या तरी पण एक दुसरा वर्ग आहे जो मजदूर आहे, जो ऑटो रिक्षावाला आहे, जो हातावर अन्न आणि पाणावर खाणं या म्हणी यासारखा आहे, त्या वर्गांमध्ये लॉकडाऊनबद्दल प्रचंड नाराजी आहे. तुम्हाला हे त्यांच्या शब्दातून दिसून येत असेल की लॉकडाऊन हे नको आहे असं म्हणतायत. आम्ही आमच्या जीवाचं जे होईल ते होईल, परंतु लॉकडाऊन नको असं त्यांचं एकंदरीतच मत आहे.